पहिलं तर भरत शेठला पाणी पाजणाऱ्यांचा अजून बराच विचार करावा त्यांना आमच्यासाठी. सुषमाताई अंधारे मी काय बोलतो आहे ताई ह्या काम, कारण तिने मला भाऊ बोलली, मी तिला ताई बोलतो. ताईला अजून कधी कल्पना नसेल ज्या गोरगरीब जनतेने गेले 3 टर्न ह्या तुझ्या भावाला निवडून दिलेला आहे, तो असं कमिशन खाल बसलो असतो तर निवडून दिला नसता. आम्ही लोकांना मदत करतो, माझ्या इथं आलेला कोणी एकही माणूस खाली हाताने परत गेला आहे असा सुषमाताईला सांगा की तू जाऊन चौकशी कर कुठल्याही गावात, वा तुझ्या कुठला प्रसंग आला आहे आणि तुला शेठने मदत केली का नाही, एवढं विचार. दुसरा मुद्दा, नुसती माणसानंच मदत नाही करत तर माणसाचा एखादी गाय मेली, एखादा बैल मेला, रेडा मेला, म्हैस मेली, वाडा जळला, शेतीची नुकसान झाली तरी तुझा भाऊ त्यांना मदत करतो. म्हणून आम्ही खात्रीशीर सांगतो हॅट्रिक झालेली आहे आणि तो चौकार पण माझी ही जनता सगळी मला मारून देणार आहे आणि निवडून देणार आहे, हा माझा तिला निरोप सांगा. तिने जे काय वक्तव्य केलं तर तिला विचारायला पाहिजे होतं तुम्ही पत्रकार बांधवांनी की जिथं तुम्ही प्रचार करायला बाहेर निघालात त्या मंडळींनी किती पक्ष बदललेत, कुठून कुठून कसे कसे फिरत आलेत, त्याचं कारण गेले 3 टर्म लोक जनता या भरत शेठच्या पाठीमागे आहे. भरत शेठ कधी हवेतनं चालत नाही, भरत शेठ जमिनीवरनं चालतो. जे हवेत चालत होते त्यांना घरी बसवले आणि जनतेने आम्हाला स्वीकारलं, त्यामुळे आमच्या त्या सुषमाताई अंधारे भगिनीला आम्ही सांगू इच्छितो पूर्ण खात्री करून घ्या, ह्या MIDC मध्ये आत्तापर्यंत 1000 पोरं परमनंट ह्या तुझ्या भावाने लावलेल्या आहेत. नावासहित कंपनीसहित लिस्ट देतो आणि आत्ता जवळजवळ 150 पोरं आम्ही या 15 दिवसाच्या आत परमनंट करणार आहोत, ते पण माझा निरोप त्यांना सांगून टाका. इथं आलेल्याला चहा नाश्ता पाणी दिल्यानंतर आम्ही फोन करून त्यांची कामं करतो. इथं आम्ही कोणाला असंच खाली हाताने पाठवत नाही आहे, त्याच्यामुळे कदाचित विरोधकांच्या पोटात गोळा उठला असेल. त्यांनी आमच्या सभा बघितल्या, सूरतची सभा केवढी झाली, मुंबईची केवढी झाली, काल दोन्ही पुण्याच्या सभा कशा झाल्यात हे त्यांनी पाहिलं आहे आणि त्याच्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल. तर भरत शेठ असा ऐरागैरा कोण नाही आहे, प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता आहे. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना घेऊन पुढे चाललो आहे, लक्षात ठेवा. आम्ही दुसऱ्या कुठल्या पक्षात प्रवेश नाही केला का, बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला पक्ष नाही काढला, निशाणी पण आम्हाला धनुष्यबाण मिळालेली आहे. त्याच्यामुळे आत्मचिंतन आत्मपरीक्षण सुषमाताईंनी करावं अंधारेने आणि मग त्यांनी बोलावं, पण हरकत नाही, त्यांनी जेवढं बोलतील तेवढे कार्यकर्ते आमचे पेटून उठतील. आणि तुम्हाला सांगतो या नवरात्रीच्या नवदुर्गेच्या समोर की जर 30,000 पुढे जर लीड तुमच्या भरत शेठला नाही मिळाला तर जे काय सांगाल ते ऐका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.